नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान भाग दुसरा, याच्यामधील चौथा लेसन, याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. याच्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो 3 सेशन आपण बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर यांची इंटररिलेशन बघितलेली आहे, त्याच्यानंतर वायुचक्र किंवा जलचक्र आणि पर्यावरणीय पर्यावरण यांचा कसा संबंध आहे याविषयी सुद्धा चर्चा विस्तृतप्रमाणे आपण त्याच सेशनमध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे, म्हणजे हे जतन का केलं पाहिजे याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण जर आतापासूनच पर्यावरणाचं संवर्धन केलं नाही किंवा व्यवस्थापन केलं नाही व्यवस्थितरित्या, तर आपल्या येणाऱ्या पिढ्या हे पर्यावरण पाहू शकत नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. ज्युरासिक पार्क मध्ये फक्त आपण डायनासोर बघितले, डायनासोर पृथ्वी तलावर खरोखर होते कित्येक वर्षापूर्वी होते ते आपण पाहिलेले नाही. तसंच याच्या पुढील पिढीला सुद्धा आपल्याकडे असलेला वाघ किंवा सिंह दाखवायचा असेल तर आपल्याला सुद्धा पर्यावरणाचं व्यवस्थापन करावं लागेल. इथे पहा, फुलपाखरे पर्यावरण संतुलनामध्ये काय काम करतात. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की फुलपाखर ज्या वेळेला एखाद्या फुलावर बसतं तेव्हा त्याचं परागीभवन होतं, म्हणजे स्टाइल स्टिग्मा ओरी विषयी आपण ऑलरेडी जाणून घेतलेला आहे की त्याच्यामुळे पोलिनेशन झाल्यामुळे नवीन सजीव निर्माण होत असतो, म्हणजे पर्यावरणाचं संतुलन नवीन प्रकारची झाडं निर्माण करण्यासाठी फुलपाखरं ही सर्वात महत्वाचं संतुलनाचं कार्य करत असतात. इथे बघा, पर्यावरण संवर्धन संदर्भातील निर्माण केलेले कायदे, जसं की वन संवर्धन कायदा 1980 आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, याद्वारे वन संरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आली आहेत. आपण फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये बघितलं तर संजय गांधी नॅशनल पार्क याच्यावर त्यांनी रिझर्व करून ठेवलेला एरिया आहे जिथे फक्त वन्य प्राणी राहू शकतात. उदाहरणार्थ बघा, केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्यास गुन्हेगार ठरून त्या व्यक्तीस 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे या वन्यजीवांसाठी जंगलाचा काही भाग रिझर्व करून ठेवलेला आहे. तुम्हाला तिथे कोणतीही ऍक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्हाला पहिली केंद्र सरकारची परवानगी काढावी लागते. पर्यावरण संरक्षण कायदा दुसरा 1986, त्याच्यामध्ये काय झालंय, प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला. म्हणजे 1986 जो केला तो कोण हानी पोहोचत असेल पर्यावरणात तर त्याला योग्य प्रकारे शासन या कायद्याद्वारे देण्यात येतं. कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, MPCB द्वारे किंवा CPCB द्वारे अशा प्रकारचे कायदे केलेले असतात जेणेकरून त्या कंपन्यांना त्या बंधनात राहून कोणत्याही प्रकारचं प्रदूषित पाणी किंवा प्रदूषित वायू ते हवेत सोडू शकत नाहीत किंवा त्याच्या ते सोडण्यापूर्वी त्याच्या ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. या कायद्याचे नियमांचे व कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा 1,00,000 रुपयापर्यंतच्या आर्थिक दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करत असताना अशा प्रकारचे कायदे आपल्याला माहीत असतील तर आपण पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी स्वतःची जबाबदारी समजून वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. जसं कोणी वृक्षतोड करत असेल तर आपण त्याला या कायद्याविषयी सांगू शकतो आणि पर्यावरणाची हानी वाचू शकतो. किंवा पोल्युशन होत असेल, धूर कुठून बाहेर निघत असेल किंवा कोणत्या प्रकारचा विषारी वायू बाहेर पडत असेल तर आपण त्यांना अशा प्रकारच्या कायद्याविषयी सांगून ते करू नये याच्यासाठी, म्हणजेच ते न करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो, म्हणजे त्याच्यापासून परावृत्त करू शकतो. आता लक्षात घ्या, पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे हे 80, 86 किंवा 2010 वेगळ्या प्रकारचे कायदे करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि जैव विविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी. पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घटक परिणाम हा सजीवांवर होतो. बघा, मानव हा एकमेव प्राणी आहे ज्याला वेल डेव्हलप ब्रेन आहे आणि त्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी निर्माण केल्या, त्याच्यामुळे त्याच्या हातूनच प्रदूषण झालं आणि ह्या प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम आपल्यासारख्या सजीवांवर होत असतो. आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढ्यांकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी, जसं मी उल्लेख केला या सेशनच्या सुरुवातीला की डायनासोर याच्याबद्दल फक्त आपल्याला माहिती आहे परंतु तो प्राणी नक्की कसा होता ते आपण सांगू शकत नाही. म्हणजे डायनासोरची जी रचना आहे स्टीफन स्पीलबर्ग यांनी ज्युरासिक पार्क मध्ये केलेली ती खरोखरच तशी होती का
की अजून वेगळ्या प्रकारचा डायनासोर होता हे आपण सांगू शकत नाही, म्हणजे एक्झॅक्टली त्याचं स्ट्रक्चर आपण काढू शकत नाही. असे प्राणी आणि वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत याला जबाबदार कोण? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याला जबाबदार सर्वस्वी आपण आहोत. आपण त्या पर्यावरणाचा ऱ्हास केला, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे निसर्गाकडून जेवढं ओरबडता येईल तेवढं ओरबडून घेताना आपण निसर्गाचा विचार केला नाही, आणि त्यामुळे एक ना एक दिवस निसर्ग आपल्याला याचा धडा शिकवणार आहे. त्याच्यापूर्वीच जागृत होऊन आपण त्याचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवा. लक्षात घ्या, निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवंशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीव सृष्टी समृद्धी लाभते त्याला जैव विविधता म्हणतात. लक्षात घ्या, अनुवंशिक फरक होतो. जसं आपण कुत्रा बघतो, कुत्र्यामध्ये आपण अल्सेशियन बघतो किंवा डॉबरमॅन बघतो किंवा आपल्याकडले भटके कुत्रे बघतो, असा वेगळ्या प्रकारचा जो फरक झाला अनुवंशिकतेमध्ये हा कशामुळे झाला? तर जैव विविधतेमुळे झाला, म्हणजे बायोडायव्हर्सिटीमुळे अशा प्रकारचा परिणाम या सजीव सृष्टीवर झालेला आहे, आणि त्याचाच परिणाम म्हणून परिसंस्थेवर झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे चिपको आंदोलन याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. लक्षात ठेवा, चिपको आंदोलन म्हणजे राजस्थानामध्ये झालेलं हे आंदोलन आहे, जेव्हा सॉरी हिमाचल प्रदेशमध्ये झालेलं आंदोलन आहे, त्यावेळेस वृक्षतोड करण्यासाठी गव्हर्नमेंटने आदेश काढला, त्यावेळेस तिथे या महिलांनी किंवा पुरुषांनी या झाडाला चिपकून त्याचं संवर्धन केलं, त्याचं वृक्षतोड थांबवली, आणि म्हणून या आंदोलनाला चिपको आंदोलन असं म्हटलं जातं. ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण नियम 2000, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 1998, ई कचरा म्हणजे ज्याच्यामध्ये कम्प्युटर आला, ज्याच्यामध्ये फोन आले, इंटरनेट विषयी जो कचरा आहे, इलेक्ट्रॉनिक सामानाचा जो कचरा आहे त्याला ई कचरा म्हणतात, व्यवस्थापन व हाताळणी नियम 2011 याच्यावरून आपल्याला माहिती काढायची आहे, म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने आपण हे करू शकतो. आता बघा, काही कलम आहेत म्हणजे आपल्या भारत सरकारने तयार केलेले काही ऍक्ट आहेत, ते ऍक्ट काय ते बघा. वन्यजीव संरक्षण कायदा याच्यामध्ये 1972 नुसार कलम 49 अ नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. बघा, आता कोणत्याही प्राण्याला मारणार बंदी आहे, म्हणजे बरेचसे प्राणी जे दुर्मिळ होत चाललेले आहेत, जे नष्ट एक्सटिंक्ट होत चाललेले आहेत, त्यांना आपण मारू शकत नाही. कलम 49 ब नुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवांपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जसं आपण कॅरम खेळताना हस्ती दंताचा स्ट्रायकर बघतो, तर अशा प्रकारच्या वस्तूंच्या वापरांवर बंदी घालण्यात आली आहे. ते कलम कोणता आहे? तर 49 ब. आणि तिसरं आहे 49 क, म्हणजे अ ब क असे तीन कलम केलेले आहेत, आणि ह्या क कलमानुसार जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तर तो त्वरित जाहीर करणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे, म्हणून आपण तो लपवून ठेवू शकत नाही किंवा त्याचा व्यापार करू शकत नाही. अशी ही तीन कलम आपल्याला वन्यजीव संरक्षण कायद्यात 1972 नुसार दिलेली आहेत. अनुवंशिक विविधता बघा, एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता होय. उदाहरणार्थ, प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. बघा, एवढी लोकसंख्या आहे पण कोणीही एकसारखं दिसत नाही, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तरी फरक असतो, आणि अशा प्रकारच्या बायोडायव्हर्सिटीला म्हटलं जातं अनुवंशिक विविधता, म्हणजे अनुवंशिक बायोडायव्हर्सिटी असं त्याला म्हटलं जातं. प्रजातींची विविधता बघा, स्पेसिस वेगळ्या प्रकारच्या, निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, याला प्रजातींची विविधता म्हणतात. म्हणजे स्पेसिसची सुद्धा बायोडायव्हर्सिटी आहे. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रजातींच्या विविधतेमध्ये आपण बघतो की सूक्ष्मजीव सुद्धा, बऱ्याच प्रकारचे सूक्ष्मजीव आपण बघू शकतो. पृथ्वीवर 4.5 मिलियन वर्षापूर्वी एक सजीव निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये उत्क्रांती होऊन वेगळ्या प्रकारच्या जाती निर्माण झाल्या. 50 कोटीच्या वर साधारणतः वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला पृथ्वीवर आढळून येतात. तर अशा वेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्म जीवांचा ज्यांच्यामध्ये समावेश होतो त्यालाच प्रजातींची विविधता असं म्हणतात. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर दिसणारी जी व्यक्ती आहे त्याच्याविषयी आपण थोडं जाणून घेऊया आणि यांच्या महान कार्याविषयी आपण थोडी ओळख करून घेऊया. एका लहान माणसाची मोठी गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतलेले जाधव मोलाई हे नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण ही एक इन्स्पिरेशनल स्टोरी आहे, मोटिवेट करतं आपल्याला की आपण पण पर्यावरणाचा संवर्धन केलं पाहिजे. तर जाधव मोलाई पयांग नावाचा हा एक कर्तबगार माणूस आहे. 1963 जन्मलेला मोलाई जाधव वयाच्या 16 वर्षापासूनच जंगल कामगार म्हणून काम करीत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने
तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. बघा, आसाम जवळून वाहणारी जी ब्रह्मपुत्र नदी आहे त्याच्यामध्ये त्याला पूर आला आणि महापूर आला, त्याच्यामुळे असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूंची केवळ 20 रोपटी लावली, म्हणजे ते वाहून जाऊ नये. महापूर आला म्हणून काय झालं, त्या बेटावरचे सगळे सजीव वाहून गेले, त्याच्यामुळे त्या सापाना तिथे मृत्यू आला. तर त्यांनी पहिली बांबूची 20 रोपटी लावली. सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टर वर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. आता ह्याने 30 रोपटी लावल्यानंतर सामाजिक वनीकरण विभाग जो आहे त्याने 200 हेक्टर वर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. ही योजना थांबविल्यानंतर सुद्धा मोलाईंचे कार्य अविरत सुरू राहिले, म्हणजे योजना थांबली परंतु मोलाईने आपलं काम थांबवलं नाही. झाडे लावणे व त्यांची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एक माणूस काय करू शकतो. आपल्याकडे जर विल पॉवर असेल तर आपण सुद्धा फार मोठ्या गोष्टी करू शकतो. आपण हेलन केलर किंवा स्टीफन हॉकिंग यांची उदाहरणं बघितलेली आहेत की त्यांना लहान वयापासूनच अशा वेगळ्या अशा आजाराने ग्रासलं होतं आणि त्याच्यामुळे म्हणजे पॅरालिसिस पूर्णपणे झाला होता त्यांना आणि ते ह्याला दिव्यांग झाल्यामुळे व्हील चेअरला बसूनच आपली कामं करत होते आणि वेगळ्या प्रकारचे शोध त्यांनी लावलेले आहेत. तर असा हा मोलाई जाधव यांनी सुद्धा 1360 हेक्टर एकर मध्ये मोठं जंगल तयार केलं. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एका माणसाने किती मोठी किमया केलेली आहे. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं, म्हणजे त्यांचंच नाव त्या जंगलाला दिलेलं आहे. अनेक माणसे म्हणून अख्खे जंगल नष्ट करतात पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते. म्हणजे आपण जर मनात आणलं आणि आपण जर अभ्यास करायचं ठरवलं तर आपणही फार मोठी मजल मारू शकतो. विद्यार्थी मित्रांनो ह्या काही इन्स्पिरेशनल स्टोरी आहेत, त्या सुद्धा आपण वाचल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती होईल. परिसंस्थेची विविधता बघा. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती त्यांचा अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जैविक आणि अजैविक घटक यांच्यातून परिसंस्थेची निर्मिती झालेली आहे. प्रत्येक परिसंस्थेत प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील दोन स्वतंत्र परिसंस्था असतात. याच्याविषयी आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरणाप्रती सकारात्मक भूमिका असणे गरजेचं आहे. त्यामध्ये पुढील भूमिका महत्वाच्या आहेत. संरक्षक संघटक आपण एकत्र धरू पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. वृक्षमित्र यापैकी कोणती भूमिका आपल्याला करायला आवडेल याच्याविषयी आपण विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यापासून जो होत आहे तो रोखला पाहिजे. नाहीतर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक वेळ अशी येईल की आपल्या पुढील पिढीला पृथ्वी हा जो ग्रह आहे त्याच्यावर जगता येणार नाही. इथे पहा देवराई ज्याला सॅक्रेड गुरु असं म्हटलं जातं, देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजेच देवराई. हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले आहे. म्हणजे देवाचं नाव दिलं आणि म्हणून याच्यामध्ये कोणताही माणूस वृक्षतोड करत नाही. याला अभयारण्य असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटात नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात. भारतात अशा 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशा देवराई कुठे आहेत हे आपण आता शिक्षकांसोबत किंवा इंटरनेटच्या सहाय्याने आपण शोधून काढू शकतो. इथे बघा काही सिम्बॉल दिलेले आहेत, म्हणजे पाणी संवर्धन आहे, ग्रीन एनर्जी आहे, सायकलचा वापर आहे म्हणजे प्रदूषण थांबवण्यासाठी, किंवा कचरा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन याच्याविषयी काही सिम्बॉल दिलेले आहेत. आता लक्षात घ्या, ह्या सिम्बॉलचा आपण योग्य प्रकारे आकलन केलेला आहे आणि अशा प्रकारचे सिम्बॉल्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी समाजात बघत असतो. जैव विविधतेचे संवर्धन कसे करता येईल, तर दुर्मिळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करायला हवं. जे दुर्मिळ जाती आहेत त्यांना आपण शिकार न करता त्यांचं राखण केलं गेलं पाहिजे. आपल्याकडून राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांची निर्मिती केली गेली पाहिजे. काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे
विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे किंवा प्राणी वनस्पतींचे संवर्धन करणे हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. कायद्यांचे पालन आपल्याला करायला पाहिजे आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण संदर्भातील कायदे नियम काय आहेत ते अभ्यासले. समाजामध्ये स्वयंप्रेरणेने अनेक लोक एकत्र येऊन देखील हे कार्य करत आहेत, म्हणजे वेगवेगळ्या संस्था आणि लोक सुद्धा वृक्ष मित्र म्हणून अशा प्रकारचं कार्य करत आहेत. इथे पहा काही संस्थांची नावं दिलेली आहेत आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. स्वयंसेवी संस्थांमध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई आहे, सीपीआर एन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नई आहे, गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली, चिपको सेंटर तेहरी गढवाल, नंतर सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबाद, केरळ शास्त्र साहित्य परिषद त्रिवेंद्रम, भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुणे किंवा विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तराच्या संस्था बघा, निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था IUCN ज्याला म्हटलं जातं, मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लँड इथे आहे. इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज IPCC म्हटलं जातं, मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण सहकार्यक्रम UNEP मुख्यालय नैरोबी केनिया इथे आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF ज्याला म्हटलं जातं ते न्यूयॉर्क येथे त्यांचं कार्यालय आहे. वर्ल्ड लाईफ इंटरनॅशनल मुख्यालय केम्ब्रिज येथे आहे. तर हरित हवामान निधी सोमडो दक्षिण कोरिया येथे त्यांचं मुख्यालय आहे. ग्रीन पीस हे नाव आपण ऐकलेलं आहे, ही पर्यावरण विषयक कार्यरत करणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. 26 देशातील 25 लाखांहून अधिक व्यक्ती तिच्या सभासद आहेत आणि या ग्रीन पीस विषयी आपल्याला माहिती इंटरनेटच्या सहाय्याने मिळू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनमध्ये सर्वात महत्वाचा भाग पाहिला, तो म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन कसं करता येईल, कारण पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं ह्याच्यात पार्टिसिपेशन असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्या ह्या वयामध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी आपल्याला माहिती या सेशनच्या मार्फत आम्ही दिलेली आहे. धन्यवाद.